चला तर मग आपण रिसेप्शन बघूया यांचा. तर हा लॉबी एरिया म्हणजेच रिसेप्शन एरिया आहे. आणि एवढं मस्त वाटतं ना, असं आल्याला समोर बाबांचं भलं मोठं असं फ्रेम लावलं आहे. आम्ही ज्या प्रकारच्या रूममध्ये थांबलो आहे पूर्ण आयडेंटिकल सेम आहे. फक्त जे बोलतो ना आपण इकडचं जो फर्निचरवाला जो पार्ट आहे ना तो नाही आहे, पण बाकी ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे कम्फर्टेबली 3 जणं या बेडवरती, 2 जणं या बेडवरती, म्हणजे 5 जणं जसे आम्ही राहिलो आहे तसे लोक राहू शकतात. हा झाला डिलक्स जो आम्ही राहिलो आहे. तुम्हाला इथे वॉश बेसिन आणि एक वॉशरूम. हा डिलक्स रूमचा टूर झाला. आणि सकाळी 1:06 पाणी येतं गरम, तर 2 जणांसाठी आपल्याकडे असंवालं जे नॉर्मल. हे जे मी फ्रेमवर्क बोलवतो ना आमच्या रूममध्ये तसंवालं हे फ्रेमवर्क आहे. ते बेसिक इम्युनिटी जे जे दिले आहेत ते सगळे आहेत. मिरर, एक छोटी जर फॅमिली असेल म्हणजे समजा असं आहे. आणि सेम सेटअप बस ॲज अ इंडियन टॉयलेट. आणि याचं हे आतमध्ये दिलं आहे वॉश बेसिन. आणि तर हे आपले 2 टाईपचे यांच्याकडे रूम्स अवेलेबल आहेत. या रूमचं काय, या रूमची प्राईस काय? अच्छा, प्राईसचं पण वेगळी गोष्ट गर्दीवरती डिपेंड करतं. म्हणजे समजा जर रश नाही आहे तर यू कॅन गेट दिस रूम अ चीपर रेट, म्हणजे कमी पैशात मिळू शकतं. आणि जर गर्दी आहे तर याच रूमची प्राईस तुम्हाला डिलक्स रूमच्या पॅसेजमध्ये पडू शकतो. बघा की तुम्हाला काय डील्स परवडत आहेत किंवा काय तुमच्या बजेटमध्ये पडत आहेत. आता सध्या आमच्या ट्रॅव्हलिंग बजेटचं मी एंड व्हिडिओमध्ये आता एक अपडेट झालं आहे की आम्ही वणी जात नाही आहे. आम्ही उद्या साईतीर्थ थीम पार्क, जो एक नवीन अट्रॅक्शन आहे इकडचा, तो कवर करतो आहे. म्हणजे बघू, आता हे लोक बोलतात की बाहेरून करूया, पण माझं असं चाललं आहे की मी आतमध्ये जाणार, मला पूर्ण करायचं. आता बघू काय कसं जातं ते मी पुढे सांगेन. पण जो बजेट असेल आपला, एक्झॅक्ट जो बजेट असेल ना तो मी लास्ट व्हिडिओमध्ये ना मी पूर्ण मेन्शन करेन की एवढा एवढा खर्च झाला खाण्याचा, एवढा एवढा खर्च झाला राहण्याचा, आणि ट्रॅव्हलिंगचा एवढा खर्च झाला. तर तुम्हाला एक प्रॉपर एक बजेटचा सेगमेंट असेल आपल्या व्हिडिओमध्ये, त्याच्यानं तुम्हाला कळेल. रात्रीच्या जेवणाचा टाईम झालेला आहे. हे लोकांनी चिकन करी मागवली आहे तिथे, सॉरी चिकन थाली मागवली आहे लोकांनी. इनी एक करी मागवली आहे, इथे राईस आहे आणि माझ्या नूडल्स अजून येत आहे. आणि जेवून भेटू. झुणका भाकर खायला झालं आहे. तिथे लोकल्सना विचारलं की झुणका भाकर चांगला मिळतो देवळाच्या बाजूला. चला त्या अर्थामध्ये देवळाच्या परत पण जाऊ आपण. तर मी काल जे नाही दाखवलेलं तुम्हाला श्री खंडोबांचं देऊळ, म्हणजे जे साईबाबा बोलतात ना आपण नेहमी यायचेच, तसं एक देवस्थान आहे. ज्यातमध्ये आपण नेऊ शकतो पण कशाला न्यायचं, काही गोष्टी आपण येऊन स्वतः बघितलेलंच बरं असतात रादर दॅन कॅप्चरिंग इट इन युअर फोन. तर याचा रिक्षा करताय तुम्ही, तुम्हाला जाण्यायेण्याचे 20 रुपये घेतात. म्हणजे 20 रुपये एक साईडचे, म्हणजे मी जाण्यायेण्याचे 40 रुपये घेतो असं. आणि बाकी एवढं काही खर्च तर नाही आहे इकडे. पासेसचं आहे तुम्हाला मी सांगितलं, फ्री पास, बायोमेट्रिक पास आहे आणि पेड पास 200 रुपयाचा आहे. खायचं होतं झुणका भाकर आणि काय खातोय मी शोधलं. एक तर झुणका भाकरचं इथे पिठला भाकर बोलतात त्यांच्या लोकल याच्यामध्ये, आणि भेटतच नाही कुठे. आका फिरत आला, आता चालू आहे थीम पार्कच्या रस्त्यावरच आहे. तुला एक आवून गेलं झालं तुझं पोट भरलं लागलेली बुक. काय चाललंय तुमच्या लोकांचं? झुणका भाकर पाहिजे होती पण देवाच्या कृपेने देऊन भजीच भेटली, पण छान पाहून तू तोंड काय लपवते मला ते नाही समजत. तू येणार आहेस व्हिडिओमध्ये, गुजराती माणूस आमचं मराठी बोलतो. चांगले
लागते टेस्ट, चांगली लागते. सगळ्यांना भूक लागली, कोण कॅमेरामध्ये बोलायच्या इंटरेस्टमध्येच नाही. 10-15 मिनिटाच्या वॉकच्या नंतर नाश्त्याच्या पोचलो आहे थीम पार्कच्या एंट्री गेटवर. बघू ते जिथे आम्ही नाश्ता केला तिथे आम्हाला बोलले की तुम्ही कमी करायला त्यांना सांगू शकता. काय सोरेक डिझायनिंग केलं आहे लोकांनी, म्हणजे एंट्री गेटपासून हा एवढ्या मोठ्या चक्रापर्यंत. ज्यांना माहिती नसेल, हे कोणार्क टेम्पल करून एक जागा आहे, त्याचं प्रतिचित्र हे केलेलं आहे. आणि इथे छोट्या छोट्या मार्बल म्हणजे टाईल पीसेसचे कोलाज येतात ना, त्याच्यानी साईबाबांची पूर्ण ही आकृती बनवली आहे. म्हणजे आर्टवर्क बोलाल तर काय खूप मस्त केलं आहे. आणि बघायला गेलं तर हे इंडियामधलं एकमेव डिवोशनल थीम पार्क आहे. आता जातो आहे तिकीटिंग बघायला, तिकीट कसे आहेत, किती दर आहे, साईज बघायचा माझ्या मागे. म्हणजे आपण एवढूशे वाटत आहे समोर, एवढूशे. तर आपण आलो आता, तिकीट काढतोय, चालू आहे तिकडे, तिकीट्स काढत आहेत. नवीन रिवाईज रेट्स आहेत, चेंज झालेले आहेत. 250-295 टोटल म्हणजे GST लागतं. तर अडल्टसाठी 250 रुपीज तिकीट आहे, त्याच्यामध्ये GST 45 म्हणजे 295 रुपीज तिकीट. आणि जर सगळंच बघताय तुम्ही, आय गेस समथिंग इट्स 350 आसपास. 295 आम्हाला पूर्णचा घे पडलेला, प्लस वी हॅव गॉट अ फ्री फॅमिली फोटो, म्हणजे साईबाबांबरोबर एक फोटो पण ते आम्हाला देतील. म्हणजे बरं आहे ना, आपल्याला शिर्डीला जे करता नाही आलं, ते शिर्डीला नाही करता होऊ शकत, जे पॉसिबल नाही ते इथे करू शकतो. आणि आतमध्ये एवढं सुंदर वाटतं ना, हे जसं आता एंटर केलं आहे आतमध्ये, म्हणजे 360 छोटा फिरवतो एक पूर्ण एक हे केलं. तिथे एक रावणाचं हे पण आहे फोटो काढायला, हे तीर्थयात्रा. 10 मिनटं वेटिंग पिरियड आहे. तर अशा प्रकारचा एक बँड दिला जातो आपल्याला. हा स्पेशल कॉम्बोवाला आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 राईड्स आहेत, 4 राईड्सचे दर्शन होतात आपल्याला. तर आता आपण आलो आहे तिकडे फर्स्ट राईडमध्ये तीर्थयात्रा, जी तुम्हाला मगाशी मी एक्सप्लेन केली. आतमध्ये येतानाच आर्टवर्क बघायचे, काय मस्त असे आर्टवर्क केले. तर आपण चालू केलेले ऑफिशियली राईड, बघू शकता माझे सगळे फॅमिली मेंबर्स मागे बसलेले आहेत आणि हे चालू होतं. भारत वर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है. आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं. पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती. गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है. यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं, उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर. तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के, और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी. इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था. ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं. तो गणपति बघितल्यावर मराठी माणूस करतो काय, गणपति बाप्पा मोरया. चला आता निघूया, आता आपण मुंबई मधून थेट द्वारकेकडे. मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात. भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है. मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था. गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के दो द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार. चार धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर. हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है. जय.
अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी। हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे चार धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है, इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। हर साल 10 लाख से ज्यादा भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। नमो पार्वती पते हर हर। एखादी मतलब मला खूप इच्छा आहे की जे जायचं आहे मला केदारनाथ, बघू कधी ना कधी आपण जाऊच केदारनाथला। केदारनाथ कडून वळूया बद्रीनाथ कडे। हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। चला पंढरपूर। सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विट्ठल की इस वारी को कौन नहीं जानता। आठ सौ साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। अभी अमृतसर। महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर में। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह। जो बोले सो निहाल, सत्श्री अकाल। त्याला वाटतं कळालं की आपण प्रत्येक देवळामध्ये काहीतरी घोषणा देतो, आपण पण काहीतरी देऊया। पुरी। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध चार धामों में से एक है और चार धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। जगन्नाथाची रथ यात्रा होती थी। वाह यार काय मस्त बनवलं आहे। अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी। अच्छा सॉरी, त्याचे मी बोललो ना ते मीनाक्षी टेम्पल होतं। माय गॉड, जो देवी पार्वती का रूप है उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहां दर्शन के लिए रोज 15,000 से भी अधिक भक्त आते हैं।
तिरुपति बालाजी पुलिस स्टेशन। आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियाँ हमें पहुँचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। साईं बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं। हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप कैसी वाटली राइड बेमौजे असं म्हणणं होतं की नवमी लोकांना माहितीच नाही, पण ना असं नाही, युट्यूब वरती बरेच व्हिडिओ आहेत त्याचे। तुला काय वाटलं मास्क खाली घे? खूपच छान, थँक्यू फॉर प्रगती, मस्त वाटलंय, थँक्यू फॉर छान, मस्त आहे। आतापर्यंत ही फर्स्ट राईड होती, एन्जॉय करतात, आपण पुढच्या राईडकडे होऊया।